मॉकपोलची मतं क्लिअर न करता मतदान झाल्याचं कळतंय. फेरमतदान घेण्याची विकास ठाकरे यांनी मागणी केलेली आहे. 35 दिवसानंतर मॉकपोल संदर्भातली बाब समोर आलेली आहे. विकास ठाकरे हे नागपूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि मतदान झाल्यानंतर 35 दिवसानंतर ही मॉकपोल संदर्भातली बाब समोर आली आहे. मॉकपोलची मतं क्लिअर न करता या ठिकाणी मतदान घेण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. बूथवर जे निदर्शनात आलं मॉकपोलमध्ये की जी टाकलेली मतं डिलीट न करता पुन्हा मतदान झालं, या संदर्भांची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तक्रार ही निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि मला वाटते 300 मतांचाच तो बूथ आहे तर निकाल हा तेवढ्या मोठ्या फरकाचा राहणार आहे म्हणून ते गृहीत धरल्या जाणार नाही. परंतु असं जर अनेक जागी झालं असेल तर संभ्रम निर्माण होऊ शकतो. मग तुम्ही मतमोजणीमध्ये सुद्धा असे काही गैरप्रकार होऊ शकतात म्हणून सतर्कता म्हणून आम्ही त्याची तक्रार निवडणूक आयोगाला केलेली आहे.